नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीचं गोडवा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टॉपिक निवडला आहे तो म्हणजे गोचिड, ओवा आणि डास यांच्यासाठी आपण रामबाण उपाय म्हणजे तो आपण या टॉपिकमध्ये आज बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या गोट्याच्या सभोवताली कुठेही पाणी साठत असेल तर डास हे हमखास होणार आणि गोचिड, ओवा यांची पैदास होण्याचं कारण म्हणजे जास्त गोट्यामध्ये घाण असणं किंवा स्वच्छता नसणं ही काही कारणं आहेत। तर पहिलं कारण आपण बघणार आहोत डास होऊ नये याच्यासाठी आपण गोट्यात कुठेही पाणी साठलं नाही पाहिजे। जे आपण गोट्याची बांधणी करतो आहे त्यावेळेस पाण्याचा निचरा होईल अशा हिशोबानेच त्या गोट्याचे आपण नियोजन केलं पाहिजे। तुम्हाला दिसतंय इथं की याच्यामध्ये गोटा बांधत असताना की पाण्याचा निचरा होईल अशा स्वरूपानेच सर्व व्यवस्था केली आहे। त्यामुळे आपण ज्यावेळेस गाय आपण गोट्यात बांधतो आहे त्यावेळेस त्याची मुतारी ही योग्य प्रकारे वाहून गेली पाहिजे, त्याच्यासाठी योग्य प्रकारे ढाळ दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, खड्डे असतील तर ते माती टाकून मुजवून घेतले पाहिजेत। पावसाचं पाणी असेल तेही निचरा होऊन गेलं पाहिजे आणि जेणेकरून गायगुरांसाठी आपण ठेवलेल्या पाण्याचं काही टाक्या असतील त्या पाण्याच्या टाक्या वरचेवर आपण स्वच्छ केल्या पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट, गायी आठवड्यातून 2 वेळा ते 3 वेळा ह्या स्वच्छ आपण धुतल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला गोचिड वगैरे होण्यापासून आपल्या गायगुरांचा बचाव करू शकतो आहे आपण। आता या गायी बघताय तुम्ही, याच्यात तुम्हाला स्वच्छता दिसून येईल। जर अशा प्रकारे स्वच्छता ठेवली तर गोचिडापासून किंवा इतर काही इन्फेक्शन असेल यापासून आपल्या गायगुरांचा आपण निश्चितच बचाव करता येईल। गोचिडाच्या अनेक जाती आहेत, त्यापैकी सर्वसाधारण जाती आपल्याकडे ह्या दिसून येतात, समोर चित्रात दिसते आपल्याला। तर याच्यावरती औषध सांगतो तुम्हाला, त्याचं प्रमाण हे सरकारी दवाखान्यात ते आपल्याला फ्रीमध्ये ते मिळतं आणि मेडिकल स्टोअरमध्ये पण मिळेल। हे आहे सरकारी दवाखान्यात मिळेल आपल्याला 50 ml यम टार्ज म्हणून हे औषध येतं। हे औषध फक्त एक्सटर्नल यूज करायचं, इंजेक्शनसाठी वापरायचं नाही मित्रांनो। गाई धुल्यानंतर त्याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, याच्यामध्ये एक्सपायरी डेट वगैरे बघून घ्या, एक्सपायर झालेलं औषधं शक्यतो वापरू नका। आणि त्याच्यावरती प्रमाण दिलेलं आहे मित्रांनो, 10 ml 5 L पाण्यासाठी आपले काही गाई वगैरे असतील त्याच्यासाठी दिले। आणि ह मित्रांनो, एक विशेष म्हणजे एकदा पहिला हात घेतल्यानंतर दुसरा हा 7 दिवसानंतर फवारणी त्याची घ्यायची आहे समूळ नयनाट करण्यासाठी। हे आपल्याला माहिती नसेल तर माहिती करून घ्या। तर स्प्रे पंपाच्या सहाय्यानं आपण अशा प्रकारे गाई धुतल्यानंतर त्याचा व्यवस्थितरित्या सर्व बाजूने स्प्रे करून घ्यायचा आहे। गोचिड जे काय बसण्याचं ठिकाण आहे त्या सर्व ठिकाणी आपण अशा प्रकारे व्यवस्थित फवारणी करून घ्यायचं आहे। प्रमाण हे मित्रांनो 10 L 5 ml वापरायचं आहे, म्हणजे 1 L 2 ml प्रमाण आहे, तेच प्रमाण वापरावं लागेल। आणि दुसरी गोष्ट, आपण तारीख बघून घेतली पाहिजे, एक्सपायर झालेलं औषध घ्यायला नको आहे। व्हिडिओ लाईक करायला मित्रांनो विसरताय तुम्ही, विसरू नका मित्रांनो। पहिल्यांदा फवारणी केल्यानंतर 7 ते 10 दिवस या दरम्यान आपल्याला दुसरी फवारणी ह्या औषधाची घ्यायची आहे, जेणेकरून गोचिड पूर्ण त्यांचा नायनाट होईल। हे विसरता कामा नये, जरी एकच फवारणी घेतली गोचिड कमी झालेले दिसतील, काही दिवसांनी गोचिड आणखी आहे तसे दिसतील। याप्रमाणे आपण गायगोरं फवारून झाल्यानंतर दावणही एकदा आपण व्यवस्थितरित्या निर्जंतुक करून घ्यायचे, अशा प्रकारे औषध फवारणी करून घ्यायचे, जेणेकरून काय गोचिडाचे अंडी वगैरे असतील जे काय इन्फेक्शन होणार आहे तो पूर्ण मार्ग आपल्याला थांबवायचा आहे, जेणेकरून पुढील पैदास त्या गोचिडांची किंवा मुंग्यांची माशांची ही आपल्याला कमी करायची। मित्रांनो, खाली काही कमेंट असतील तर त्या कमेंट करा आणि चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।